सगळ्याशी रिलेशन मेंटेन करण्याची शिकवण तेव्हापासून आम्हाला मिळाली, त्याचा उपयोग राजकारणामध्ये पुढे झाला. आम्हाला मिळालीच नाही, मला मिळाली तुला मिळाली नाही. हा मग तुझ्यासारख्या जना मिळाला नाही त्यांना. त्या साहित्यिक लेखनासाठी आणि स्टेज शो साठी आहेत हे मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करते. म्हणजे ज्या नमस्कार, मी श्याम सावजी. सुवर्ण क्षण नावाचं एक गेट टुगेदर किंवा माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आम्ही 10 जानेवारी 2016 रोजी पंढरपूर कॉलेजमध्ये घेतलेलं होतं, भरवलेलं होतं. त्याला यंदा 2016 हे भरवलेलं होतं, आता 21 त्याला 5 पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं त्या आठवणींना उजाळा देण्याचा तो सुवर्णक्षण कार्यक्रम, ज्याचा भव्यदिव्य आवाका होता असा तो कार्यक्रम आम्ही मित्रांनी कसा पेलला, कसा साकारला, त्याचा प्रवास कसा झाला हे तुमच्यासमोर मी मांडणार आहे 4 भागामध्ये. त्यातला पहिला भाग आज तुमच्यासमोर मी सादर करतोय, सुवर्णक्षण आठवणी. आजच्या या भागामध्ये आम्ही ही कल्पना सुचली कशी आणि तिने जोर कसा धरला त्या कल्पनेनं, याबद्दल पहिल्या भागामध्ये आज आपण बोलूयात. मला आठवतं 2015 व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डेच्या आधी 4-5 किंवा चांगला आठवडाभर त्याचं वातावरण वृत्तपत्रांमध्ये, वाहिन्यांवर तयार होतं, महाविद्यालयांमध्ये त्याच्या दृष्टीने तयारी सुरू होते, त्या बातम्या येतात आणि या बघत असताना ते त्यांच्या पद्धतीनं सादर करतात. महाविद्यालय हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा, कधीही न विसरता येणारा आणि पुन्हा पुन्हा त्या आठवणी जागवाव्यात असं वाटणारा. त्यामुळं हल्ली महाविद्यालयीन गेट टुगेदरचं प्रकार, प्रस्थ हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसून येत आहे. त्या व्हॅलेंटाईन डेला आम्ही जे काही पंढरपूरचे कलाकार मित्र एकत्र यायचो मधून अधून, 7-8 नियमित आम्ही भेटायचो, मी, डॉक्टर प्राजक्ता बेणारे, पद्मा दवे, रवी शेवडे, रफीक शेख, मुन्ना शेख आणि असेच काही, दिलीप सुरवशे, हे आम्ही एकत्र यायचो. आमच्या कला धडपडींबद्दलचं
त्यामध्ये गप्पा असायच्या, तू काय करतोयस, मी काय करतोय, नवीन तुला काय काम मिळालं, अशा पद्धतीचं ही आमची चर्चा असायची. कधी जुन्या गप्पांना ऊत यायचा आणि त्यावेळी एक छोटीशी कल्पना अशी मांडली गेली आमच्यामध्ये की या व्हॅलेंटाईन डेला आपण पंढरपूर कॉलेज म्हणजे सध्याचं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इथं जमायचं, कलाकार फक्त आम्ही, कलाकार मंडळी. महाविद्यालयीन दिवसामध्ये आपण सादर केलेल्या कला सादरीकरणाबद्दलच्या आठवणी जाग्या करायच्या, थोडंसं कला सादरीकरण करायचं. यावेळी आपल्या सांस्कृतिक टीममधले जे प्राध्यापक होते त्यांनाही बोलवायचं, गुलाब पुष्प देऊन प्रत्येकाचं स्वागत करायचं आणि गप्पा टप्पा करून चहापान करून निघायचं, असा एक छोटासा तास दीड तासाचा कार्यक्रम आम्ही ठरवला. योगायोगानं ही कल्पना सर्वांनी उचलून धरली. अगदी काही ज्येष्ठही कलाकार आमच्यामध्ये सहभागी झाले, ज्यामध्ये विनय बडवे असतील, दिलीप टोमके असतील, गोविंदराव भातलवंडे असतील, असे काही ज्येष्ठही आले. आणि व्हॅलेंटाईन डेला 2015 आम्हा कलाकारांची एक छोटीशी मैफिल काही प्राध्यापकांसह पंढरपूर कॉलेजच्या मैदानामध्ये त्या हिरवळीवरती झाली, संपन्न झाली. खूप छान, अतिशय भारावलेलं वातावरण होतं. महाविद्यालयीन दिवसामध्ये सांस्कृतिक त्या क्षेत्रामध्ये माझी बायको पद्मा नाटक एकांकिकामध्ये असायची, मुन्ना शेख हे गायनामध्ये, मुन्ना शेख असतील, रफिक शेख असतील, रवी शेवडे असतील, यांनी गायनामध्ये कामगिरी बजावलेली होती. प्राजक्ता बेणारे असतील, ही मंडळी सांस्कृतिक कार्यक्रमात गायनाकडे होती. काही वादक होते, विनय बडवे जे नंतर व्यावसायिक नाट्यसंस्था आणि चित्रपट मालिका याकडे वळले, त्यांची सुरुवातही पंढरपूर कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाच्या नाटकाच्या सादरीकरणातून झालेली होती. गोविंदराव भातलवंडे असतील, हे तर खूप जुने, म्हणजे कॉलेजच्या स्थापनेच्या जवळ जवळपास काळातली ही माणसं, त्यामुळं प्रत्येकाला एक ओढा वाटला, त्याबद्दल आपुलकी वाटली. अतिशय तळमळीनं ही माणसं त्या दिवसांबद्दल बोलली, आपल्या कला सादरीकरणाबद्दल बोलली आणि आमची ती मीटिंग तिथं संपली. कॉलेजचे तरुण तरुणी आमच्याकडे कुतूहलानं बघत होते की हे ज्येष्ठ मंडळी काय करताय तिथं बसून, आणि ते पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, यांचं काय चाललंय, काही जण ऐकत थांबले आमच्या गप्पा वगैरे. आणि आम्ही तिथून परतल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक छोटीशी कल्पना आली, तेव्हा ती छोटीच होती, अतिशय छोट्या स्वरूपात होती, की आज जसे आपण 15-20 कलाकार एकत्र आलोय, 10-15, तर या पद्धतीने पंढरपूर कॉलेजच्या स्नेहसंमेलनामध्ये सहभागी झालेले जेवढे येतील तेवढे कलाकार, 60, 70, 80, 50, 40, 100 जेवढे जमतील तेवढे जमून एक चांगल्यापैकी गॅदरिंग किंवा स्नेहसंमेलन पुन्हा एकदा करायचं का. त्याच पद्धतीनं जसं आमच्या महाविद्यालयीन दिवसामध्ये असायचं, पारितोषिक वितरण, उद्घाटन सोहळा सकाळी, विद्यार्थ्यांच्या मुलाखती म्हणा किंवा पाहुण्यांच्या मुलाखती, त्यानंतर मग सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, वादन, नकला, नाच, एकांकिका, नाटक, हे 2-3 दिवसात असायचं. पण आम्ही एक दिवसात हे करता येईल का आपल्याला, असा एक कल्पना मी तिथून परतल्यानंतर संध्याकाळी आम्ही जेव्हा पुन्हा जमलो एकत्र तेव्हा ही कल्पना मांडली. गंमत म्हणजे सर्वांनाच ही कल्पना चांगल्यापैकी आवडली, काय हरकत नाही. आज आपण 10-15 जणांमध्ये छानपैकी तेवढाच एक तास दीड तास एन्जॉय केला, 60-70 जण येतील कलाकार, सगळे छानपैकी आपले आपले अनुभव सांगतील, पुन्हा सादरीकरण करतील त्याच पद्धतीनं, पुन्हा एकदा कॉलेजच्या दिवसाप्रमाणे तरुण होतील, उत्साही होतील, म्हणून हे करूयात आपण असं ठरलं. अर्थात हे ठरलं, पण त्याला इतका जोरात वेग येईल असं मलाही वाटलं नव्हतं. 2-3 दिवसात तर याद्या करायला सुरुवात झाली की कोणकोण कलाकार, अर्थात एक टप्पा ठरवून घेणं आम्हाला भाग होतं. आम्ही ठरवलं की टप्पा म्हणजे कॉलेजच्या स्थापनेपासूनचाच धरायचा. 60 जर पंढरपूर कॉलेज स्थापन झालंय कुठंतरी पुढं मागं थोडं, तर तिथपासून जे अस्तित्वात असतील, सध्या हयात असतील, उत्साही असतील, येऊ शकतील, त्यांना घेऊन ते मग पुढचा टप्पा थोडासा वाटलं तर जास्त होऊ नये म्हणून कमी करत,
एक 90 पर्यंत 1960 ते 90 या काळातले कलाकार एकत्र आणून स्नेहसंमेलन एक दिवसाचं छानपैकी सादर करायचं, ज्यामध्ये अगदी त्या महाविद्यालयीन दिवसाप्रमाणेच सांस्कृतिक विभागाचे प्रमुखही बोलवायचे, प्राध्यापक सगळे जुने नवे त्यांचा सत्कार, कलाकारांचा सत्कार आपल्या आलेल्या, छोटंसं त्यांना काही गिफ्ट देता आलं तर, दुपारनंतर मग मध्ये जेवण 2 वेळा, नाश्ता चहा, आणि संध्याकाळनंतर त्या कॉलेजच्या दिवसांप्रमाणेच सांस्कृतिक कलागुणांचं सादरीकरण, गाणी असतील, नकला असतील, ज्याला जे जमल ते त्यावेळी केलेलं असो किंवा आता नव्यानं बसवलेलं असो, आपल्याला जमेल तसं त्यांनी सादर करायचं आणि पुन्हा एकदा महाविद्यालयीन जीवनाचा आनंद लुटायचा. ही संकल्पना इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्वांना आवडली की नंतर आमच्याकडे काही खेळाडू आले, ते म्हणाले फक्त कलाकारांपुरतं तुम्ही का करताय, खेळाडूंना पण येऊ द्यात, किती वाढेल संख्या आणि आपण सगळे मिळून करूयात. काही खेळाडू जे कोणी येतील उत्साहानं असतील हयात, येऊ द्यात, त्यांनाही बरं वाटेल. मग आमचं ठरलं की कलाकार खेळाडू यांचं एकत्रित स्नेहसंमेलन एक दिवसाचं करायचं. आणखीन 10-15 दिवसानंतर त्याला आणखीन फाटा फुटला, काही जुने वर्ग प्रतिनिधी विद्यापीठ प्रतिनिधी आले, त्यांचं म्हणणं असं आलं की मग 60 पासूनचे विद्यापीठ प्रतिनिधी GS UR CR LR का घेत नाही तुम्ही, किती असणार आहेत असून असे तेव्हापासूनचे आणि आज येऊ शकणारे, फार मोठं काही वाढणार नाही संख्या, त्यांनाही सहभागी करा. आणि मग 60 ते 90 या टप्प्यामधले, 90 किंवा 85 असं काहीतरी ते आम्ही टप्पा केला होता, यामधले कलाकार खेळाडू GS UR LR CR प्राचार्य त्या वर्षीचे जे असतील ते आत्तापर्यंतचे, आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख, त्याचप्रमाणे खेळाच्या मैदानाचे प्रशिक्षक. आवाका मोठा झाला, मात्र आनंदाची गोष्ट अशी की काही तडाखेबाज ठोस माणसं आमच्या पाठीशी उभारली आनंदानं स्वतःहून. त्यामध्ये प्रशांतराव परिचारक असतील, वसंतराणा देशमुख असतील, आबा देशमुख असतील, काही उद्योजक पंढरपूरचे, हिम्मत आसबे, जे अधिकारी पदावर वगैरे असलेले आमचे काही मित्र, राजेंद्र तेंडुलकर, अशा लोकांनी पैशाची वगैरे काळजी करू नका, आम्ही आहोत, नियोजनाला सुद्धा जेवढी जमल तेवढी मदत आम्ही करू. महावीर गांधी असेल, सगळीच नावं माझ्याकडून आत्ता बोलली जातील, व्यक्त केली जातील असं नाही, बरेचसे राहिले असतील त्याबद्दल मी माफी मागतो. इतकी मदत आम्हाला मोठ्या प्रमाणावर मिळायला लागली तिथून एक महिन्याभराच्या वातावरणानंतर, की आम्हालाच वाटायला अरे बापरे हे किती म्हणजे मोठं आता सादरीकरण होणार आहे. पैसा, इतर धावपळ, माणसं, दिलीप कोरके अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर असलेले पंढरपूरचे, म्हणजे पंढरपूर कॉलेजला जे NCC अंडर ऑफिसर होते, परेडमध्ये 26 जानेवारीच्या दिल्लीला ज्यांचा सहभाग होता, असे हे काही मान्यवर. दिलीप कोरकेंनी तर आम्हाला कार्यालयासाठी जागाच दिली स्टेशन रोडला पंढरपुरात मध्यवर्ती मिळवून, जिथं आमच्या उड बस, म्हणजे आम्ही जे कुठेही चौकात कोणाच्या दुकानच्या फळीवर बसून हे नियोजन करायचो किंवा हॉटेलात बसल्या बसल्या, ते आम्हाला छानपैकी एक कार्यालय मिळालं, मस्तपैकी बोर्ड वगैरे आमच्या सुवर्णक्षणचे वरती लावून तिथं आम्ही मिटिंगा घ्यायला लागलो, रंगीत तालमी आमच्या सादरीकरणाच्या कलागुणाच्या व्हायला लागल्या. किती जणांचं म्हणून महावीर गांधींनी त्याच्या हॉटेलमध्येही आम्हाला मिटिंगसाठी हॉल दिला, काही मिटिंग्स आमच्या महावीर गांधींच्या त्या ऐश्वर्य हॉटेलच्या हॉलमध्ये झाल्या. पुन्हा एकदा झपाटल्यासारखे कॉलेजचे ते मित्र, सगळे एका वयाचे होते असं नाही, अगदी म्हणजे 15-20 वर्षाचा सुद्धा वयामध्ये फरक होता, मात्र सगळे एक दिलानं एक मतानं झपाटल्यासारखे मिटिंगला हजर असायचे. आणि पुन्हा त्याच महाविद्यालयामध्ये असणारा जो उत्साह होता, ऊर्जा होती, जी प्रसन्नता होती, त्या पद्धतीनं ते पुन्हा गप्पा मारायचे, कल्पना सुचवायचे, प्लॅनिंग करायचे, याद्या बनत गेल्या,
कलाकारांच्या याद्या काही जणांनी स्वतःकडे कलाकारांनी घेतल्या, त्यांनी नंबर मिळवायला, पत्ते मिळवायला, संपर्क साधायला सुरुवात केली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचे, माजी विद्यार्थ्यांचे काही सूचना असतील तर त्या नोंदून घ्यायला सुरुवात झाली. सुवर्णक्षण कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं सादर करायचा, कुणाचं काय मत आहे, काय असावेत कार्यक्रम त्यामध्ये, समजा भेटवस्तू द्यायची तर ती काय असावी, अशा पद्धतीची सर्वांगीण चर्चा या मीटिंग्समध्ये व्हायला लागली, फोनवर व्हायला लागली. आणि एक काहीतरी भव्य दिव्य आता पंढरपूरमध्ये होणार आहे, चांगलं असं छान सकारात्मक, ज्यामधून सर्वजण ऊर्जा घेतील, आनंद घेतील, चैतन्य मिळेल असा विश्वास प्रत्येकाला जाणवायला लागला. आणि त्या दृष्टीनं मग वेगात पावलं पडायला लागली. पण सगळ्याशी रिलेशन मेंटेन करण्याची शिकवण तेव्हापासून आम्हाला मिळाली, त्याचा उपयोग राजकारणामध्ये पुढे झाला. आम्हाला मिळालीच नाही, मला मिळाली, तुला मिळालं नाही, मग तुझ्यासारख्या जना मिळालं नाही त्यांना. त्याच्यामुळे असं फारस काही कुणी इतरांनी पण चिंता करायची काही. त्यानंतर भगडे मुंडे होते, एक्स्ट्रा मध्ये होते, पण होते आमच्या बरोबर. साहित्यिक लेखनासाठी आणि स्टेज शो साठी आहेत हे मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करते. म्हणजे ज्या महाराष्ट्र शासनाचा आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार विजापुरे मॅडम यांना. अर्थात यापुढं ज्या मीटिंगा झाल्या, जी आमची प्रॅक्टिस खऱ्या अर्थानं सुरू झाली, जे नियोजन झालं त्याबद्दल मी सांगणार आहे पुढच्या भागामध्ये. सध्या थांबतोय, राम राम. पाहत रहा आणि प्रतिक्रिया कळवा. सुवर्णक्षण आठवणी. पूजन या ठिकाणी सुरू आहे. सात वसून दहा मिनिटं आणि 40 सेकंद.